देवपूर विरुद्ध रामवर्धनी कापडे, टॉस जिंकलाय देवपूर संघाने. बोरावळे या टॉस साठी आणि केवनाळे. युवराज दाभेकर विरुद्ध सुनील उतेकर, सचिन विरुद्ध खजिनदार अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सडवली संघ संपूर्ण आलाय का? आलाय ना, ओके. तेच सांगायचं होतं. बॅटिंग साठी प्रतीक आणि ऋतिक ही जोडी रामवर्धन संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी साठी जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन नागेश नागेश पवार, देवपूर संघाचा नागेश पवार. बोरावळे संघाने टॉस जिंकलाय आणि एक घेतली ना पहिला बॉल. बोरावळे संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा चेंडू जर पाहिला तर ड्राईव्ह केलाय शॉर्ट मिड ऑफला, सर्कलमध्ये तटेट सर्कलमध्ये चेंडू अडवला गेला, एक सिंगल मिळते. धाव फलक जर पाहिला तर दोन बॉल आणि दोन धावा बनवल्या होत्या. आता मात्र जर पाहिलं तर पंच नऊ बॉल घोषित करत आहेत. चला मॅचला विलंब होतोय, कृपया घाई करा. सचिन सावंत आम्हाला पंच काय निर्णय होता अगोदर? नो बॉल, रन आउट झालाय. नो बॉल वरती धावबाद झालेत ऋतिक. तर प्रतीक नॉन स्ट्राईकला आहे. आता नवीन बॅटर मैदानामध्ये ओमकार येतोय. चला वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करू नका, विनंती आहे. थोडीशी घाई करा, वेळ वाचवा. नागेश पवारचा हा चेंडू फुलर लेनचा बॉल होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये. चेहऱ्याचा वेध घेऊन चेंडू नक्कीच लेग बायच्या रूपामध्ये धाव कळवत आहेत. पण एक सिंगल मिळते, धाव फलक जर पाहिला तर पुढे जातोय. चार याकड्यावरती, चार धावा, तीन बॉल आणि चार असं समीकरण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच अर्थात शेवटचं षटक, महत्वाचं निर्णायक षटक हाताळलं. दुखापतग्रस्त देखील झाले. सुहास उतेकर मॅन ऑफ द मॅच चे मानकरी, एस के ब्रँडची कॅप. सुनील तळेकर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची एस के ब्रँडची कॅप सुहास उतेकर यांना दिली जाते.
एस के ब्रँडची कॅप मॅन ऑफ द मॅच दिले जाते. सुहास होतेकर शेवटचं निर्णायक षटक त्यांनी हाताळलं आणि केवळ 4 धावा खर्च केल्या. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. तर षटकार येतोय, प्रतीकच्या बॅटमधून हा षटकार येतोय. 6 धावा. ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू उमेश सकपाळ गोलंदाजीसाठी. वैवर चंद्र पाहिलं तर 40+ असणारे हे खेळाडू देखील. गोविंद केसरकर यांना देखील आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं. वैवर्ष 50 असताना देखील तेवढ्या धारदार पद्धतीची गोलंदाजी आणि उमेश सकपाळ यांच्याकडे देखील तेवढीच त्याच पद्धतीची गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. आणि आता चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती षटकार खाळला, दुसरा चेंडू सिंगल आली आणि आता चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डीपमधून येतोय. कॅचची संधी आहे, कॅच पकडली गेली. सुरेख झेल त्या ठिकाणी डीपलाय. फलंदाज क्रमांक 3 धक्का बसतोय राम वर्धैनी कापडे या संघाला. चला घाई करायचे, वेळ वाचवा. धाव फलकावरती 12 धाव आहेत. पुढे सरसावत फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पकडली गेली कॅच. 4 धक्का बसतोय राम वर्धैनी कापडे संघाला. चांगली गोलंदाजी उमेश सकपाळ यांची पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर सिंगल आणि लगातारचे 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उमेश सकपाळ. काल राम मोरेनं हॅट्रिकची नोंद केली, आज उमेश सकपाळ यांच्याकडे संधी आहे. त्या संधीचं सोनं करतील का हे पाहावं लागेल. देवपूर संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. धावफलक जर पाहिला तर 12 या आकड्यावरती थांबलाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 2 बॉलवरती किती धावा बनवणार राम वर्धैनी कापडे संघ, किती धावांचं टार्गेट ठेवणार. ओमकार गाडगे गौरव सावंत यांची देखील एक चांगली मैत्री आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरसत खेळायचा प्रयत्न, परंतु प्रचंड वेगात गोलंदाजी केली आहे, थांबवलं गेलंय. कोणती धाव मात्र मिळणार नाहीये, धाव मिळणार नाहीये. टेनिस क्रिकेटमध्ये जे बदल आले त्या बदलाचं नक्कीच आपण या ठिकाणी आपण पाहिलं. षटक संपलं दुसरं, 2 षटकांचा काय गोलंदाजी उमेश सकपाळची. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, केवळ 7 धावा खर्च केला तरी 2 विकेट. लाजबाब गोलंदाजी प्रत्यक्ष दाखवलं गेलं. 2 षटकांचा खेळ संपला, 12 धावा विजयासाठी बनवायच्या त्या देवपूर संघाला. 12 चेंडू आणि 13 धावा. चला लगेचच मैदानात चला रामवर्धैनी कापडे आणि देवपूर संघ आपले बॅट्समन पाठवा. यानंतरची मॅच असेल आई काळकाई केवनाळे विरुद्ध बोरावळे, सिद्धिविनायक बोरावळे. बोरावळे संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गणेश घाटगे साहेब यांचं आगमन होतंय. गोल्डमॅन म्हणून देखील त्यांच्याकडे ओळखलं जातं, करंजे गावचे गोल्डमॅन. त्यांचं आगमन या ठिकाणी होतंय व्यासपीठावरती. मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. चला घाई करा, देवपूर संघ आपले बॅट्समन पाठवा. देवपूर आपले बॅट्समन त्वरित पाठवा. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. तर गणेश घाडगे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. गणेश केसरकर यांच्या शुभ हस्ते
सन्मान या ठिकाणी केला जातोय. करंजे गावचे डीकेएम करंजे संघाचे चाहते आणि त्यांचे पाठीराखे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. गणेश केसरकर यांच्या शुभ हस्ते गणेश घाटगे साहेबांचा सन्मान. चला मॅचला सुरुवात करायची. 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. बॉलर ओमकार ओमकार येतात गोलंदाजीसाठी. स्ट्राइक एंड वरती नागेश पवार. नॉन स्ट्राइक एंड ला जर पाहिलं तर तुषार. 12 बॉल 13 आवश्यकता. हा चेंडू नक्कीच ऑफटमच्या 12 बाहेर. पिचिंग केलाय. व्हाइट बॉल अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती चोळली जाते. संघाचं खातं व्हाइट बॉलने खोलतायत. 12 बॉल 12 आवश्यकता. फुल टॉस ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. शॉर्ट मिड ऑनला एक सिंगल घेतले. एकेरी धाव मिळते. 11 बॉल 11 धावाची आवश्यकता अजूनही आहे विजयासाठी. मोठा फटका या ठिकाणी खेळायचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे दिनेश. त्या ठिकाणी पकडली गेली कॅच आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय देवपूर संघाचा तुषार. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा मानाची स्पर्धा मानाचा चषक 2022 आणि सातत्याने दरवर्षी चालवाप्रमाणे नक्कीच ह्या वर्षी देखील मानाचा चषकाचं आयोजन केलं आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावाला आयोजन करण्यासाठी संधी दिली. चला बॅट्समन त्वरित गाय करायचे. नितेश बॅटिंग साठी. 3 बॉल आणि फलकावरती धावा आहेत त्या दोन. दोन बॉल दोन ना. दोन बॉल दोन ना. येस दोन बॉल आणि दोन असं समीकरण आहे. नितेश स्वतः कर्णधार बॅटिंग साठी दाखल झाले. लोअर फुल टॉस होता. ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. एक तो तत्वर सिंगल घेतले जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एकच धाव मिळते. एकेरी धावांनी धाव फलक पुढे जातोय. 3 या आकड्यावरती. 3 बॉल आणि 3 असं समीकरण आहे विजयासाठी. धावा ज्या बनवायच्या त्या 13. अकू टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. तद्वर दोन धावा अर्जित करतायत नागेश पवार आणि नितेश. ही जोडी आता मात्र संघाचा विजय मात्र नोंद करतील का याकडे देखील पाहावं लागेल. यानंतरची मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. केवनाळेमध्ये विश्वनाथ आघोंडेला तुम्ही पाहू शकता. सनील उतेकर देखील त्या ठिकाणी त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. बरोबर संघामध्ये रोहित पालटे याच्याकडे देखील विशेष लक्ष असेल कारण मागील सामन्यामध्ये 5 षटकार त्याने घेतले. नागेश पवारचा देखील तडाखा पाहायला मिळतोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये आला त्याला फेकून दिलं 6 धावांसाठी. नागेश पवार ब्रँडेड स्ट्रोक 6 धावा षटकार. 11 धावा अजूनही. 2 धावांची आवश्यकता. फुल टॉस त्याला देखील पाठवलं जातंय का. विजय फटका या ठिकाणी नागेश पवारच्या बॅटमधून लगातारचे 2 षटकार. विजयी संघ नक्की ठरलाय. देवपूर हा संघ विजय संघाचं अभिनंदन. तर रामवर्धनी कापडे आपल्याला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. रामवर्धनी कापडे संघाचा कर्णधार आमच्याशी संपर्क करा. केवनाळे संघ चला आतमध्ये. केवनाळे